स्पॉन्सर्ड बाय रियलमी स्मार्ट स्टोर भंडारा शहर में आप सबके लिए लेकर आया है रियलमी के एक्साइटिंग प्रोडक्ट, वो भी किफायती दामों में। रियलमी टीवी, मोबाइल्स, लैपटॉप, स्मार्ट वॉच, टैबलेट और सभी एसेसरीज के प्रोडक्ट सिर्फ आपके नजदीकी रियलमी स्मार्ट स्टोर में। तुरस्कर कॉम्प्लेक्स, राजीव गांधी चौक, भंडारा। किराना दुकानों में वाइन बिक्री का विरोध। भंडारा जिला भारतीय जनता महिला आघाड़ी ने किया निषेध। निर्णय वापस ना लेने पर आंदोलन की दी चेतावनी। जिलाधिकारी के जरिए मुख्यमंत्री व महाराष्ट्र महिला आयोग अध्यक्ष को दिया निवेदन। किराना दुकान में वाइन बिक्री के निर्णय से युवा पीढ़ी नशे की ओर जाएगी, इसलिए शासन द्वारा किराना दुकान व मॉल में वाइन बिक्री का निर्णय पीछे लेने की मांग करते हुए तीव्र आंदोलन की चेतावनी सोमवार 14 फरवरी को भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा भंडारा की ओर से जिलाधिकारी कार्यालय के आगे वह उद्धव तेरा खेल, सस्ती दारू, महंगा तेल के नारों के साथ राज्य सरकार के खिलाफ नारे लगाकर जिलाधिकारी के जरिए मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाराष्ट्र महिला आयोग अध्यक्ष रूपाली चाणक्यर को निवेदन दिया। राज्य में दिन ब दिन युवा पीढ़ी नशे की ओर बढ़ रही है, यह एक गंभीर समस्या बनती जा रही है। ऐसे में शासन ने किराना दुकान व मॉल में वाइन बिक्री की अनुमति दी है, यह बात समाज की दृष्टि से खतरनाक है। एक ओर प्रवचनकार व कीर्तनकार नशाबंदी के लिए प्रचार करते हैं, वहीं दूसरी ओर छत्रपति शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के विचारों पर चलने वाले महाराष्ट्र में राज्य सरकार समाज के विरोध में निर्णय ले रहा है, इसका विरोध भाजपा ने किया है। ज्ञापन देते वक्त मथुरा मदनकर, झांसी गब ने, चंद्रकला भोपे, मंजीरी पनवेलकर, आशा उइके, वनिता कूथे, गीता सीडाम, आग्रता दूधकर, मीना लेंडे, शिल्पा बावनकुड़े, प्रीति ब्राह्मणकर, साधना त्रिवेदी, रोशनी पडोड़े, मंगला क्षीरसागर, रोहिणी आसवले, श्रद्धा डोंगरे, निघत खान, शमीमा शेख, प्रीति गोसेवाड़े, शरयू देशमुख, प्रीति बावनकुड़े आदि उपस्थित थे। माला अरुण बकमारे, मी भंडारा शहर अध्यक्ष आहे। आज आम्ही 14 फेब्रुवारी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा भंडारा शहरातर्फे, जसं आघाडी सरकारने वाईन शॉपचं जे नवीन धोरण प्रस्थापित केलेलं आहे त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन करत आहोत। माल किंवा किराणा दुकानमध्ये वाईन शॉपची त्यांनी परमिशन दिलेली आहे आणि त्या विरोधात म्हणून आम्ही सर्व महिला भगिनी इथे उपस्थित झालेले आहोत। जर वाईन ही किराणा दुकान किंवा मॉलमध्ये मिळू लागली तर कितीतरी महिला भगिनींचे संसार उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे आणि तरुण पिढी ही वाईनमुळे किराणा दुकानात जर सहज वाईन मिळू लागली तर तरुण पिढी ही बिघडण्याची शक्यता सर्वात जास्त आहे। म्हणून मला आघाडी सरकारला हेच म्हणायचं आहे की त्यांनी याविषयी योग्य विचार करून आपला निर्णय हा बरोबर नाही आहे याचा विचार करावा आणि महिलांना न्याय मिळवून द्यावं। निर्णय जर वापस नाही घेतला तर सर्व महिला आम्ही रस्त्यावर बसू आणि आंदोलन करू। नमस्कार, मी सौरोश्री आशुराज पडोळे, भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष आहे। आज आम्ही मोर्चा याच्यासाठी काढला आहे बीजेपीने की किराणा दुकानात दारू विक्री ही सुरुवात करत आहे। ते तर असं झालेलं आहे की चला उगतात दारू प्या आणि रेवणी स्टॅप आणि सगळे मंत्री लाले लाल व्हा। पण मला आम्हाला सगळ्यांना असं वाटतंय की किराण्यात जर दारू ठेवली तुम्ही तर छोटे छोटे मुलं पण रंगीत पाणी पिऊन अगदी आग्रहाने पितील आणि त्यांना
नेहमीसाठी सवय लागेल, मग आपल्या भारतात आणि विदेशात काहीच फरक राहिलेला नाही असं झालेलं आहे। संस्कृती विकून आम्ही पैशासाठी सवाट्यावर येत आहोत असं झालेलं आहे या तिघाडी सरकारचं। त्यानंतर ते ऐकले नाही तर आम्ही सगळेजण रस्त्यावर येऊ आणि याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू। मी सौ मंजिरी पनवेलकर, भाजपा महिला मोर्चाची जिल्हा महामंत्री। आज आम्ही राज्य सरकारच्या विरुद्ध जो वाईनचा त्यांचा कायदा आहे त्याविरुद्ध आम्ही आंदोलन करत आहोत महिला मोर्चाकडून। वाईन किराणा दुकानात ठेवण्याचा जो काही निर्णय राज्य सरकारचा अतिशय चुकीचा आहे, त्याच्यामुळे नवीन पिढी किंवा नवीन जे युवक आहे ते वाईट मार्गाला जातील याच्यात कोणताच वाद नाही। आपले जे समाजसेवक आहे डॉक्टर अभय बंग आणि अण्णा हजारे दोघांनी पण या निर्णयाचा विरोध केलेला आहे आणि वाईनमध्ये अल्कोहोल नाही असं जे राज्य सरकार म्हणत आहे हे अतिशय चुकीची गोष्ट आहे। वाईनमध्ये संशोधनाअंती तज्ज्ञांनी सुद्धा सांगितलं आहे की 15% अल्कोहोल असतं आणि एकदा जर ती वाईन घ्यायला सुरुवात केली तर त्याची पण एक म्हणजे व्यसन म्हणून सवय लागते। तर या राज्य सरकारच्या धोरणाचा आम्ही तीव्र निषेध करतो भाजपा महिला मोर्चा भंडाराच्या वतीने आणि यापुढे जर असं हे धोरण मागे घेतलं नाही तर आम्ही याच्यापेक्षा उग्र आंदोलनं करू आणि सरकारला हा निर्णय मागे घ्यायला भाग पाडू याच्यात कोणताच वाद नाही। आपके अपने चैनल BS क्राइम इंडिया न्यूज की खबर सबसे पहले देखने के लिए चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाना ना भूले।